चाली लगा कर बैग भी घेन चाली हो माला नहीं का महित अरे कशाला घर संग तुला अरे खर संग तुला खर संग तुला अरे कुछ आता घर वही मैं नहीं महत मम्मी गिल नहीं महत नहीं मैं अजिबा गेली वही चाल वही अरे मग तू थाम वही मी मैंने कुर्ता आल तो कहीं बोलने मेरा कहीं बोली ना नहीं कहीं बोल कुछ गेल नहीं वही घरी साहित घरी चल कुछ घर तू जा पड़ घरी तिला थाम जा मी तो हो तस कर मला तो काही बोलली पण नाही अजून मला काहीतरी नोटा दिसतोय लगा कुठे गेली रे काय हिला कोण काय बोलते का तू काय आला का सांगत खरं असून चप्पली कुठे गेली ही आता कुठे चाललाय वहिनी तुम्ही आहो मी ते कुठे अगं ग बसा सगळ्याला सांगून जावा नाहीतर त्यांची तुमची भांडणं होतील बरोबर भाऊजी चला चला रड काय लागलाय आहो रडती कुठे भाऊजी रडत नाही मी ते घरी चालली ना त्याच्यामुळे मला लय आनंद झालाय बघा ते मला वाटलं रडायला काय कुठे आहेत ते पण ते इकडे आहेत आपल्या रानात इकडे आहेत का हो काय भाऊजी चला जाऊया इकडे छत्री मी घेतो चला चला काय वया वहिनी मी कसं नाटक करतेत असं म्हणलं चला काय बी बोल नका भाऊजी कॉमेडी बघ तुमची आहे तुझी जुडी जमल बघ हो चला चला तरी तुमचं भाऊजी अहो काय नाटक करता काय भारी वाटतंय अरे कुठं गेली असं रे हा तू क्या होक सक्या वहिनी होक होक चालले होक सक्या वहिनी अग कुठं चाललीस हा अग तुला कोण काय बोललंय का मला सांग ना कोण काय बोललंय तुला ती हे तू क्या नाही ना काय बोलला तुला वहिनी तुम्हाला काय बोललो मी सकाळपासून कशी हजार पाजारची कोण काय बोलले तुला अग मग एवढी बॅग बिग भरून कुठं चाललीस तू मला सांगितलं पण नाही तू हो वहिनी अगं हा जोडतो असं करू थांबा तुम्ही असं करू नका मी आता 10 रुपये पैसे बंद केले की वहिनी काय चुकलं असेल तर माफ करा ए सगळ्या भिकार चोट तुझ्या काहीतरी बोलशील तूच अरे मी कशाला काय बोलतोय तुला तुला काय राग आहे का माझा काय हा का माहेरून फोन बिन आलता काय की कोण वारलं बिरलं तसं काय नाही ना अरे का बस तुझ्या टेन्शन मुळे जायला घर सोडून भिकार चोट तुला कसं बोलाव कसं दीप कळत नाही हो वहिनी तुम्ही जावा नका तुम्ही राहा की इथं कुठं चाललीस अग कायला सगळी बॅग कपडे बिपडे भरून कुठं चाललीस आहो तुम्ही जरा थांबा थांबता का जरा मी बोलू का नको हो वहिनी तुम्ही बोला की ना आम्ही दोघांचं बोलत राहिलो कवर पण मला बोलू द्या आहो मला ना आईचा फोन आला होता आईचा आलता वय फोन हो नसत्या थांबा तरी ऐकून तर घ्या माझं सगळं आहो ऐकाय म्हणली आता सण पण आलाय ना तर 2 दिवस ये राहायला म्हणून अग आईचा फोन मला इकडे अरे बिकट चोट यो असला ओरड सांगत आला धनिंद्र तुला कळते का मला अटॅक बिटॅक आला असतं की टेन्शन ही कुठं चालली बॅग बिग भरून तुला नीट सांगता येत नाही खरे अरे कुठं चालली ती मी बघितलं आणि मी तर सांगायल मला वाटलं की वहिनी चालली घर सोडून घर सोडून अरे मग इचरायची तिला कुठं चालली मनाला काय इथं कसलं चालतंय टेन्शन आलं त्याला का कुठं चालली कुठं नाही ते जाऊ दे मी काय म्हणते मी येते 2 दिवस राहून
तिनं बोलवलंय ना, किती दिवस झालं मी गेले नाही आणि आता सण पण आलाय, येते ना दोन दिवस राहून। तिकडे जायचंय तुला? हो तुला मी अगोदर सांगितलं जायचं बीच नाही। का जायचं? नाही जायचं, प्रेमाने बोलवलंय ना, जाऊन येते की दोन दिवस। तू गेली बिली ना तो तुला लय मारे, मी नीट सांगतोय। ए तू काय तिला सांग जायचं बीच नाही म्हणून। हो सांगतो वहिनी जावा की हा महिनाभर राहावा, दोन दिवस काय घेऊन बसलाय। अरे येडा बिडा काय बाबा तू, ही काम बी मग कोण करणार घरातली बिरातली? हा ग बस तू, तू जायचं बीच नाही। ओ काय हो तुमचं सारखं, इकडे जायचं नाही तिकडे जायचं नाही, घरातच बसून असते ना, दोन दिवस जाऊन आले तर काय होतंय? दोन दिवस काय गरज नाही, जायचंच नाही तू, हिच करायचं सण चूक काय ती, कळलं ना तुला? जाऊ दे की वहिनीला, वर्षात ना तो सहिला काय येतो सण, अरे का असं न करायचं बायकांना, वहिनी तू महिनाभर राहा, दोन दिवस काय घेऊन बसलाय? ए भिकार चोट ग बस तू, दोन दिवस काय होतंय, काय गरज नाही जायची बीची तू। ए तू क्या, तुला नीट सांगतोय, इथं काम कोण, मी एकटा तर करणार नाही, तू तर पिऊन पडतोस भिकार चोट, कशाला तिला जा, तू नाही जायचं बीच काय? मी ऐकायला बघतोय, तू जाऊनच दाखव की तुला दाखवतो मग काय दाखवणार, मला जायचंय म्हणल्यावर मी जाणारच, बघितलं ना आता बॅग पण घेऊन आली मी। ए तुला नीट सांगतोय, ती बॅग मी इकडे, चल काय नीट सांगतोय रे, जाऊ दे की वहिनीला, मला कळलं का तुला? आज जाऊ दे तू, येडा बिडा काय झालं, तू जा बरे। ए तू काय करत ना, तुझ्याची इकडे ती बॅग। अरे अरे येडा का तू, मला सांग, तुला वर्षभर तर का खोलीमध्ये कोंडून ठेवलं आणि परत तुला सोडायची वेळ आली आणि तुला म्हणलं नको होत रा, मग कसं वाटेल तुला? ए तुला काय त्रास देतोय मी? हा आणि तुला एक सांगतो, काय गरज नाही, तुझं पहिला सण आहे, हितच करायचा, कळलं ना? पण बोलवलंय ना तिने, जाऊन येते ना दोन दिवस। बोलवलंय म्हणजे असं काय देणार तू मला? माकी मी देतो तुला, काय पाहिजे ती सणाला? साडी देतो, गळ्यातला आणून देतो की सगळं? त्याला ही नाही की काय म्हणतात त्याला, नाही मेंदू 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 नाही मिळाला, त्याला काय कळणार आजल्या गोष्टी, पर एवढं कळलं असतं तर परत कसं चाललं असतं मस्त तुमचा? अरे नासके ही गेली तर काय खाणार आहेस, ग बस तू जरा खाण्यावरच असत। मग मी तुला सांगतोय जाऊ नको, नको नाही जायची, काय गरज, मला जायचंय। हे तुला नीट सांगितलं कळतं का तुला नीट? अरे जाऊ दे की महिन्याला, काय राहू दे की महिन्याभर, काय अडचण आहे आपल्याला महिनाभर? हा तू जायचंच नाही, तू दे इकडे, नाही जायचं तू। अरे काय जायचं ना ती, कारण तरी सांग की काहीतरी। मी तुला नीट सांगतो काय, सर बाजूला गेली बिली ना ती दिसते का, हे निनटच कापीन तुझं, मी तुला सांगतो आधी। जाऊ दे की महिन्याला, काय अडचण आहे? अडचण बिडचण काय नाही, मला लय मोठी अडचण आहे, तू जायचंच नाही। आता तर म्हणतात अडचण नाही, म्हणतात लय मोठी अडचण आहे, तुमचं तुम्हाला कळतंय का काय बोलताय ती? ए तू सण सुधीतच कर, मी तुला काय पाहिजे ते आणून देतो, तू चल घरी बरं। मला नको काय पाहिजे ते, मला माझ्या घरी जायचंय। ए तुला मी अजून मी नीट सांगतोय, तू गेली बिली ना तर यायचंच नाही परत, तिकडेच राहायचं तू। हा अरे काय लागा सगळ्या बोलायला लागला, तू येडा बिडा झाला का काय रे? अरे जाऊ दे की सण आहे, कधी अशी जाती का होईनी राहिला, सण आहे जाऊ दे की, आईने बोलवलं आईने। तुला माहित नाही ना की गेली बिली ना तू दोन तीन महिने यायचं नाही, ही तर आपली तारांबळ वहीन, काय गरज नाही, तू जायचंच नाही। वहिनी महिनाभर राहून येणार का? हो येणार। जाऊ दे गबस, तू गेली ना तर तंगडच मोडील मी, मी पण बघतो कशी जातीस। हा तू घरी उचल पहिली, काय करू, मी जायला आली म्हणल्यावर मी जाणारच, मी नाही येणार घरी परत। ए ओ बघ तुला मी असे झपाटा दाढी उच करेल, तू घरी उभं पहिली, असं म्हणती मी। हा तुला मी सांगितलं कळतंय का तुला, जायचं नाही म्हणजे जायचं नाही। भाऊजी सांग ना मला जायचंय। अरे जाऊ दे की बाबा, तू काही येडे बीड लागला का तुला, असं कर लागलास तू? अरे तू क्या जरा विचार करला का, तू जरा येडा बिडा आहे काय बाबा? काही सांग मला, काही घरात एक तरी सण झालाय का? सांग बरं, पहिला सण होती की घरात, जाऊ दे मी आणतो की सगळं काय पाहिजे ते, मी आणतो कर्ज काढून पैसे पण सगळं आणतो घरात, बस का घर पण बांधू दोन दिवस तिकडे टाक ना, मी पैसे आणतो उष्ण पण घरात आपण सण करू, चल जायचं नाही तू, चल तुला काय पाहिजे ते मी आणून देतो, काय चलायचं मनावर घेताय, जावा तुम्ही सण आहे ना, काय करून या तू, क्या तिला सांग जायचं बीच नाही, तिला नीट समजून सांग तू। वहिनी जा, तुम्ही कसं टेन्शन घेताय, जावा। अरे काय गाय वहिनी चालली का आम्हाला आली वय सण? हा काय जाऊ दे ना, आय बी म्हणली काय का, हा पैसे देऊ, हा अगं तीच डोक्यात आलं होतं पैसे द्यायचं, हा अहो तिथं पैसे आहेत ह्याच्या माग, खट्टा का माग खट्टाच्या माग ती कपार आहे। ए बाबा हप्ता भरायचा आहे त्यासाठी पैसे ठेवल्यात, येडा बिडा काय तुला मी सांगतो जायचं नाही। ए आहे अका वाटलं काय बसलेस काय माझं बाबा, हा हाय ते संसार, तू जायचं नाही।
मग काय ती कशी काय जाऊ म्हणते? अगं तुला असं वाटत नाही का तुझ्या घरात होई सण बिन काय? आ तू जायचं नाही काय? तुला मी नीट सांगतोय आणि तुझं कुत्रे बाबा काय काय म्हणते माहितीये का? तुला पोरगाचा सण असू शकत नाही, नाही जायचं. तू तुला नीट सांगतोय मी, तू बॅग दे बरं इकडे सख्या, तुला भाषा सांगतोय नीट कळलं का तुला? ऐकायचं ऐक नाही तर तिकडे मर कुठे तरी. तू काय काय पारला का? तुला कसं कळत नाही का? ए तुझं ऐकायचं नाही नवरा मी इथं तुझा आहे, माझं ऐकायचं कळलं ना तुला? आहो पण मी कधी जाते का अशी सारखी सारखी? एक कधी नवत चालली ती पण सण आलाय म्हणून जाते की दोन दिवस राहून येते. काय गरज नाही जायचीस तू, तुला मी नीट सांगते अजून पण सण आलाय नाही इथंच तू करायचा सण. चल चल घरी मी सांगतो तुझ्या आईला फोन करून, पोरगी बिरगी येणार नाही. तुला एक एक गोष्ट सांगतो, त्यांचा ना आपला काही संबंध नाही आणि इथून पुढे ठेवायचा पण नाही, नीट सांगतोय. आई वडील आई वडील नाही मेलेत म्हणून समज कळलं ना? आई वडील आमचे मारा आहे का? मेलेत कधीच वर गेलेत कळलं ना? संबंध त्यांच्या बरोबर ठेवायचा नाही. काय म्हणते मग तुला? ए आहे तुला असा झपडा दिन का नाही? आहे शांत बस जरा आणि तिला सांग नीट, नाही तुला बिमारी ना तिला बिमारी ना. आता कुत्र्याऊ चला घरी येऊ की लावल्यात गावाला जायचे. चालू घरी काही नास्ता दाखवतो की कसा नास काय? घरी तरी येऊ पहिली पिशवी पण द्या. घराच्या बाहेर निघली ना तर झिंजाला धरूनच आपटीन बघ उमऱ्यावर. चालली गावाला तुला बी नीट सांगतोय. चल घरी येऊ भिकार चोट आलाय सांगायला जावा महिनाभर. चल घरी येऊ मग नीट सांग की कसा आई बहिणीशिवाय लागला.